नमस्कार, बीसी न्यूजच्या स्पेशल कार्यक्रमामध्ये मी क्षितिजा देशमुख आपणा सर्वांचं स्वागत करते. माझ्यासोबत आमचे वरिष्ठ पत्रकार रत्नाकर मुळीक आहेत आणि सोबतच आमच्यासोबत जुळलेले आहेत राजे मुदोजी भोसले. आपण मराठा आरक्षणावर त्यांच्याशी नमस्कार बातचीत करणार आहोत. नमस्कार दोघांचंही. खूप खूप स्वागत आपल्या दोघांचं नमस्कार कार्यक्रमामध्ये. पहिला मराठा आरक्षण 52 मोर्चे आणि प्रदीर्घ काळाचं हे आरक्षणाचं जे ज्याप्रमाणे आंदोलन झाले त्यानंतर आज जो आहे इथे सुप्रीम कोर्टाद्वारे निकाल दिलेला आहे आणि मराठा आरक्षण हे रद्द करण्यात आलेलं आहे. तर आपण सर्वप्रथम जाणार आहोत राजे मुदोजी भोसले यांच्याकडे आणि त्यांची प्रतिक्रिया नेमकी काय आहे यावर ते जाणून घेणार आहोत. मराठा आरक्षणाचा आज जो निर्णय झाला हा खरंच आम्हाला या निर्णयाची अपेक्षा नव्हती. कोणत्या समाज बांधवाला या निर्णयाची अपेक्षा नव्हती. पण कुठं ना कुठं राजकारण खेळलं जात आहे आम्ही पहिलेपासून म्हणत होतो आणि ते आज सिद्ध झालंय. कारण की जे मुद्दे जे असे मांडायला पाहिजे होते शासनाकडनं तसे मुद्दे ते मांडले गेलेले नाहीत. आणि कुठंतरी असं वाटते की राज्य सरकार म्हणजे केंद्र सरकार महाराष्ट्र सरकार हे तर एक असतं तर थोडासा परिणाम वेगळा असता असा आता म्हणायला काही हरकत नाही आहे. हे सरकारचं आपसाच्या भांडणामुळे बी हा एक मोठा बॅकलॉग आमच्या समाजाला मिळालेला आहे. पण जर आपण या पूर्ण मामल्याला जर आपण पाहिलं आणि जेव्हापासून हा मामला कोर्टात होता तर कोर्टाचे जे डिसिजन्स येत होते ते कोणते सॅटिस्फाईड डिसिजन हे आले नाही. कारण कुठं ना कुठं आरक्षणाचा मुद्दा हा बरोबर मांडला गेलेला नाही हे म्हणण्यास काही हरकत नाही. नक्कीच. आमचे वरिष्ठ पत्रकार देखील आमच्या सोबत आहेत रत्नाकर मुळीकजी. ते देखील काही प्रश्न तुम्हाला विचारणार आहेत सर. हा मी बिलकुल मुदोजी राजेसाहेबांनी जे सांगितलं मी त्याच की कुठे ना कुठे जे कमी पडलं सरकार जे कुठे कमी पडलं मला असं वाटतं राजेसाहेब की कुठे ना कुठे इच्छाशक्तीचाच कमी होती का त्याच्यामध्ये. कुठे ना कुठे राजकीय इच्छाशक्तीच इतकी कमी पडली की हे मुद्दे त्या ताकदीने कोर्टासमोर गेलेच नाही. त्यातल्या त्यात एक आता असा प्रश्न निर्माण झाला आहे की मराठा समाजाच्या अस्तित्वावरती प्रश्नचिन्ह कोर्टाने लावलेलं आहे की मराठा हा समाज हा एक विशिष्ट समाज आहे का हेच त्याच्यामध्ये निघून आलंय. तर याच्यावर काय उत्तर देणार आपण. म्हणजे इतकं आंदोलन झाली इतके खांद्याला खांदा लावून इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये मराठा बांधव रस्त्यावर उतरलेत आणि इथपर्यंत परिस्थिती आल्यानंतर सुद्धा आता कुठे असं वाटत होतं की आपण विजयाच्या बिलकुल काठावरती आहोत आणि इतका मोठा धक्का मराठा समाजाला. काय म्हणाल सर राजेसाहेब. हा जो धक्का मराठा समाजाला मिळाला आपण जे म्हटलंय ते अगदी बरोबर आहे की जिथं मुद्दे ज्या हिशोबाने मुद्दे मांडायचे होते त्या हिशोबाने मांडलेच गेले नाही. एक फक्त मराठ्यांना कुठेतरी ठोकून ठेवायचं होतं म्हणून एक आम्ही दिल्यासारखं हे कार्य झालं असं म्हणायला बी काही हरकत नाही. आणि कोर्ट आता मराठा समाजाबद्दल म्हणतो मराठ्यांचा इतिहास क्षितिजा बहुतेक राजेसाहेबांचा संपर्क स्थापित होऊ शकत नाही यावेळी तर ते जॉईन करतील. आपला मुद्दा जो होता आपण ती चर्चा आपण पुढे ठेवूया. राजेसाहेब थोड्या वेळात जॉईन करतील. असं आहे गायकवाड समितीच्या ज्या काही शिफारशी होत्या त्या शिफारशी 5 जजेसची जी बेंच होती सुप्रीम कोर्टाची त्यांनी सपशेल त्याला नाकारलं आहे. ते 5 कोर्ट 5 जे जज होते त्यांनी राजेसाहेब ती संपूर्णतः गायकवाड समितीची जी शिफारस होती ती पूर्णतः अमान्य केलेली आहे. म्हणजे त्यातली कुठलीही पद्धत आणि ज्यावेळेस सत्तेमध्ये महाराष्ट्राच्या सरकारमध्ये फडणवीस साहेब होते त्यावेळेस त्यांनी जी एक तात्पुरती जी एक मराठा आरक्षणाला धरून जी बॅकवर्ड जी होती ECBC जी स्कीम होती ती आणि कोर्टात असं म्हणणं की ती स्कीम आपण बंद करतो आहे आरक्षणाला आपण अजूनही ती रद्द करण्यात आलेली नाही. तर कुठे ना कुठे अजूनही आपल्याला तो स्कोप आहे का म्हणजे आहे अर्थातच स्कोप आहे तर याचा अभ्यास आता करावा लागेल. बरोबर बोला मॅडम. नक्कीच एक आशेचा किरण हा मराठा समाजासमोर आहे असं म्हणता येईल का. हा एक आशेचा किरण आहे. पण आता कसं आहे की एक पुन्हा नवीन बाजू आणि ती जोमानी एक नवीन आहे पुन्हा एक आपल्याला अमेंडमेंट करून ते मांडणं फार आवश्यक आहे. पण ह्याच्यामध्ये आज जे समाज बांधवांचा जो विश्वास आज आता कोणत्याच गोष्टीवर राहिलेला नाही हे म्हणण्यामध्ये काही हरकत नाही. कारण की सरकारवर मराठा समाज आता विश्वास करायला तयार नाही आहे. आणि एक हा जो पॅन्डेमिक वेळ होता ह्या वेळेमध्ये बी थोडा हा निर्णय प्रलंबित जर झाला असता तर मला वाटतं योग्य झाला असता. आणि कुठं ना कुठं याचा उद्रेक जर झाला तर एक तर ही पॅन्डेमिक सिच्युएशन आहे ह्याच्यामुळे समाज बांधवांचं तर एक नुकसान तसं बी झालंय आणि या
अशा वेळेस जर काही कमी जास्ती झालं तर अजून नुकसान हे समाज बांधवांचं इतर लोकांचं आंदोलनाला आंदोलनाला सुरुवात झालेली आहे. तुम्ही आज जर आपण न्यूज चॅनल्स वरती बघू तर तिथे रस्त्यावरती मुंडन करायला मराठा समाजाचे बांधव उतरलेले आहे, आंदोलनाचा इशारा दिले, जागोजागी निदर्शन प्रदर्शन होत आहे. तशी ही परिस्थिती महाराष्ट्रातली सरकारच्या अटक्यात नाही. आणि त्यातल्या पुण्यामध्ये आंदोलनाला मोठ्या प्रमाणात सुरुवात झालेली आहे. आपण आंदोलन जर रस्त्यावर उतरले तर एकीकडे आरक्षणाच्या मुद्द्यासाठी भांडण तर राहिलंच राहील, पण पॅन्डेमिक सिच्युएशन कोविड-19 ची सिच्युएशन ती पण अजून चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर कुठे ना कुठे एकतर ही वेळ टाळता शक्य असती. माझं तेच म्हणणं होतं की हा जो निर्णय होता थोडा पॅन्डेमिक सिच्युएशन पाहून थोडा अजून लांबणीवर जर गेला असता तारखा ते बी झालं असतं. पण काय आता समाज बांधवांनी एवढं आंदोलन शांतीने केलं, त्यांनी खूप म्हणजे बरीच प्रत्यक्ष या समाजाला कुठून कुठे आरक्षण भेटेल यासाठी खूप वर्षांची प्रतीक्षा केलेली आहे आणि एकदम अचानकपणे संपूर्ण रद्द करण्यात आल्यानंतर कुठं ना कुठं त्यांच्या भावना दुखवल्या गेलेल्या आहेत. आणि ह्या सिच्युएशनमध्ये माझं तेच म्हणणं आहे की नुसता समाज बांधवच नाही पण इतर लोकांनाही या पॅन्डेमिकमुळे इथं खूप त्रास होणार आहे. आणि आंदोलनाची सुरुवात झाली, आम्ही लोकांना समजवण्याचा आमचा प्रयत्न आहे. पुण्यालाच नाही पण थोडी थोडी आंदोलनाची सर्वीकडे आता झळ सुरू झालेली आणि मोठ्या प्रमाणात झाली तर होऊ शकते असं म्हणण्यास बी काही हरकत नाही. आम्ही लोक सिच्युएशन सांभाळण्याचा बराचसा प्रयत्न आम्ही सर्वे करू, पण त्यानंतर बी शेवटी समाज बांधव आहे. आणि ज्यांना ह्याची आवश्यकता होती, माझं पहिले बांधव म्हणजे 50-60% मराठ्यांना ह्याची नोकरीसाठी शिक्षणासाठी हे फार आवश्यक होतं. एवढी 50-60% मराठ्यांना सांभाळणं, त्यांच्या भावनांना पुन्हा आम्ही हे करणं ह्याला थोडं म्हणजे त्रासच आहे. आणि हे किती ह्याच्यामध्ये आम्हाला हे करतील हावी एक विचारण्याची विचार करण्याला एक गोष्ट आहे. कारण की नुसतं आपण म्हणतो मुंडन मुंडनच नाही आहे, लाठ्या काठ्या घेऊन लोक रस्त्यावर निघालेले आहेत. त्यांचं तर हे बी म्हणणं आहे की जिथं आम्हाला नेता प्रकार जो आहे वेगवेगळ्या प्रकाराने लोक निदर्शन करणारच आहेत. फार भयंकर एक मुद्दा अजून राजेश साहेब याच्यामध्ये आहे की क्षितिजा तू देखील तुम्हाला निर्णय असला असेल त्याच्यामध्ये जे आपण वरवर जे आपल्याला कळलं 50% आरक्षणाच्या वर जाऊ देता कामा नये, ही जी एक नियमावली आहे, मग त्या नियमावलीसाठी मग संपूर्ण आरक्षण प्रणालीच समीक्षा का होऊ नये. मग हे जे माझा मुद्दा असा आहे की मग जातीनिहाय आरक्षण आहे हे पूर्ण जातीनिहाय आरक्षणावरतीच पूर्ण समीक्षा व्हायला पाहिजे आणि ती जातीनिहाय आरक्षण पद्धती समूळ नष्ट करून एक आपण आर्थिक परिस्थितीनुसार आणि भौगोलिक परिस्थितीनुसार जे आहे म्हणजे जे सामाजिक घटक आहे त्यांच्या उत्थानासाठी, मग तो मराठा असो कुठल्याही समाजाचा असो, त्याला त्या अनुषंगाने आरक्षण देण्यात. यावर मला एक राजेसाहेबांना प्रश्न विचारायचा आहे की आरक्षणाची समीक्षा व्हावी अशी आपल्याद्वारे काही मागणी करण्यात येणार आहे? मागणी तर आमच्याद्वारे राहणारच आहे की आरक्षण समीक्षा व्हावी. पण आताच म्हटलेलं आहे साहेबांनी, मी त्या बी विचारत आहे की मग हा आरक्षण हे संपूर्ण रद्द करून क्रायटेरिया बेसिसवर जे बी त्याला क्वालिफाईड आहे अशा व्यक्तींना ते आरक्षण मिळालं पाहिजे. मग तो चाहे कोणताही समाजाचा असो, कुणीही व्यक्ती असो, शिक्षण ज्याचे पोझिशन आहे, ज्याचा रिझल्ट क्रायटेरिया बेसिसवर त्यांना आरक्षण दिलं गेलं पाहिजे. त्याच्यामध्ये मग समाजाचं काहीच लेनदेन राहणार नाही. योग्य व्यक्तीला आरक्षण भेटून त्याच्या जीवनाची वाटचाल भरपूर प्रमाणात होईल. आज आरक्षण बेसिसवर ज्याची कपॅसिटी नसली त्याला बी आम्ही बेनिफिट मिळतात, कारण ज्याला कपॅसिटी आहे ज्याला मिळालं पाहिजे त्याला मिळत नाही. म्हणून हा क्रायटेरिया जर रद्द झाला तर अति उत्तम आहे. हा वादच राहणार नाही की आरक्षण कुणासाठीच वाद राहणार नाही. योग्य व्यक्तीला योग्य ठिकाणी आज 55% आरक्षण आहे, कुणाचं काही राहणार नाही. आणि आज 55% आरक्षण ऑलरेडी आहे, 50% आम्ही केव्हाच क्रॉस केलेलं आहे. 55% आरक्षण सुरू आहे. मग मराठ्यांसाठी क्रायटेरिया का? मग त्याच्यापेक्षा हे जर काढून टाकलं, जाती न्यायच करून टाकलं तर ते उत्तम होईल असं माझं बी म्हणणं आहे.
आणि आम्ही आमच्या सुद्धा जर त्या हिशोबाने गेलं तर टक्केवारी सुद्धा खूप कमी होईल. आरक्षणाची टक्केवारी सुद्धा जर बॅकवर्ड कास्ट निहाय जर म्हणजे जाती निहाय जर आरक्षण न घेता आर्थिक परिस्थितीनुसार जर आरक्षणाची जर प्रणाली जर अस्तित्वात आणली अर्थात त्याच्यासाठी बराचशे खटाटोप करावं लागतील. पण मुळात प्रश्न हा आहे की कुठला कुठलीही राजकीय पक्ष म्हणा किंवा कुणाचीही राजकीय इच्छाशक्ती जोपर्यंत हा मुद्दा घेत नाही तोपर्यंत याच्यावरती कुठलंही कार्य होणार नाही. राजेसाहेब आपलं म्हणणं बरोबर आहे पण हे राजकीय पक्ष आणि राजकीय हे मुद्द्यामध्येच तर आम्ही अटकलेलो आज. आज जर दोन्हीकडं केंद्रामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये एक सरकार असती तर थोडासा रिझल्ट काही अलग असता असं आम्हाला वाटते. हे दोन्ही ह्याच्यामध्ये कुठे ना कुठे अडकून पडलेलं यासाठी एक नवीन बाजू सरकारने मांडावी. आणि म्हणतो जातीबाह्य हे जे आरक्षण झालं ते फार चांगलं होईल. ह्याच्यामध्ये कुणाचाच गैरसमज होणार नाही, जातीय तिढी वाढणार नाही आणि एक सलोख्याचं हे वातावरण हे निर्माण होईल असं मला वाटते. योग्य व्यक्तीला योग्य ठिकाणी जर त्याला हे भेटला चान्स तर तो कधी बी तो व्यक्ती चांगला राहील आणि हे जातीय जे तिढी निर्माण होतात आहे या कुठं ना कुठं या थांबतील. नक्कीच आपण एक आवश्यक आहे आणि मराठा हा नक्कीच राजेसाहेब आपण एक मोठ्या म्हणजे मराठा समाजाचं आपण नेतृत्व करता तर काही आपली अशी मागणी येत्या काळात राहणार आहे का सरकारकडे की ज्याप्रमाणे मराठा आरक्षण एवढ्या लवकर रद्द झालेलं आहे जेवढे म्हणजे लढे झालेले आहेत मराठा आंदोलन मराठा आरक्षणासाठी ज्याप्रमाणे लोकांनी हुतात्म्य पत्करलं आहे मराठा समाजातल्या तर यासाठी त्यांना न्याय मिळावा म्हणून आपल्याकडनं कुठलं पाऊल उचललं जाणार आहे का? आपल्याकडनं कुठल्या प्रकारचं असं पाऊल उचललं जाणार आहे की ज्यामुळे मराठा बांधवांना जो आहे न्याय मिळेल मराठा समाजातल्या काही लोकांनी आपलं बलिदान दिलेलं आहे आंदोलनाच्या दरम्यान अशा लोकांसाठी आपण काही करणार आहात का? म्हणजे सरकारकडे काही मागणी किंवा आणखीन दुसरा कुठला पर्याय की ज्यामुळे मराठा समाजाला न्याय मिळेल? नाही नक्की आम्ही मराठा समाजाला न्याय मिळण्यासाठी कारण आम्ही समाजाचे एक बांधव आहे आणि आम्हाला आमच्या समाजाला न्याय मिळण्यासाठी आम्हाला सरकार करता आम्ही आता एक नवीन आम्ही हे दिवस हुतात्मा झाले बलिदान झाले यानंतरचे आंदोलन काय आम्ही मूक मोर्चे करणार नाही. आता मराठाशाही आणि मराठा काय असतो हे दाखवण्याची गरज पडेल असं मला वाटते आणि वेळ आल्यास तसं आंदोलन झालंय आम्ही जबाबदार राहणार नाही याला संपूर्णरित्या सरकार जबाबदार राहील हे म्हणण्यास बी काही हरकत नाही. नक्कीच आणि ज्याप्रमाणे आता आपण बघतोय की परिस्थिती बाहेर चिघळलेली आहे आंदोलन हे मराठा समाजाद्वारे करण्यात येत आहे आपण बघतो आहे. नागपूरमध्ये सध्या परिस्थिती तशी नाही आहे पण तुम्ही नागपुरातल्या मराठा समाजातील बांधवांना काही संदेश देऊ इच्छिता? तर सध्या आपण राजेसाहेबांसोबत जे आहे मुदोजी राजे भोसले यांच्यासोबत मराठा आरक्षणावर चर्चा केलेली आहे त्यांच्याकडनं त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली आहे. खूप खूप धन्यवाद सर आपण आपला वेळ दिला त्याबद्दल. तर वेळ झाली इथे थांबण्याची. बघत रहा BCN News. नमस्कार. थँक्यू.